नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. सध्या चीनमध्ये कोरोनाची लाट पसरली आहे. चीनमध्ये जवळपास 60% जे पॉप्युलेशन आहे ते कोरोना बाधित झालेलं आहे आणि चीन भारतालगत असल्याने हा धोका भारताला देखील आहे. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रात आणि राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि प्रशासनाने याबद्दल काही आढावा बैठकी घेतल्या आहेत. ज्याप्रमाणे सरकार बैठका घेत आहे त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रात देखील आपल्याला कोरोना प्रतिबंधित नियम हे लागलेले बघायला मिळतात. आपल्यासोबत दगडूशेठ हलवाई गणपतीचे व्यवस्थापक आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. या ठिकाणी 5000 मास्कचे वाटप करण्यात आलं आहे आणि मास्कशिवाय भक्तांना जे आहे ते एंट्री मिळणार नाही आहे. काय सांगाल? असे कंपल्सरी केलेलं नाही आहे, पण हा जो कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे त्याच्यामुळे लोकांना दक्षता घ्यायची, लोकांना घाबरून सोडायचं नाही, पण सगळ्यांनी आपापली दक्षता घ्यावी यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे पंतप्रधानांनी जे आवाहन केलं की लोकांनी सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहावे, गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नये, अंतर ठेवावे, मास्क लावा, म्हणजे ज्या काही काळजी आहेत त्या सर्व भाविकांनी घ्यावा यासाठी काल आम्ही 5000 मास्कचे वाटप केले. अजूनही आम्ही थोडे थोडे वाटतोय, लोकांना आवाहन करतोय तुम्ही मास्क वापरा. त्यामुळे ह्या रोगाचा जर आपल्या इकडं तर अजून काही नाही आहे तरीसुद्धा आपण काळजी घेतलेली बरी यासाठी आम्ही ते मास्क वाटप केले. नागरिकांनी पुणेकरांनी कशी काळजी घेतली पाहिजे काय सांगा? पुणेकरांनी हीच काळजी घेतली पाहिजे, जास्त गर्दी करू नये सार्वजनिक ठिकाणी आणि मास्कचा वापर करावा, शक्यतो लांब लांब राहावं, म्हणजे अंतर ठेवायचं, जास्त गर्दी करू नये. आम्ही जे नियम आहेत सरकारने दिलेले ते त्याचं पालन करावं. तर अशा पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने या ट्रस्टतर्फे 5000 मास्कचे वाटप करण्यात आलं आहे आणि काळजी घेण्याचं आवाहन या ट्रस्टतर्फे करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे श्रीमंत किंवा शिर्डी येथील साईबाबाचे मंदिर असो या देवस्थानांनीही या ठिकाणी पुढाकार घेतला आहे आणि ही मास्क वापरण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करत आहेत.